सर। माझं नाव राजेंद्र पिंपळे, 1997 पासून बापूकडे यायला मी सुरुवात केली। माझं सगळं परिवार हे बापूंचं असल्यामुळे आतापर्यंत दुःख काय असतात हे आम्हाला कधीच आठवत नाही। बाप आपण जर एक पाऊल टाकलं तर बापू आपल्यासाठी 99 पाऊल टाकतात हे सर्व भक्तांना माहितच आहे। आमचे बापू कुठल्याही प्रसंगाला कधीही केव्हाही धावून येतात। तसंच एक माझा अनुभव आहे, माझी मुलगी गेल्या वर्षी 12वी सायन्समध्ये पास झाली। तिची इच्छा होती BSc नर्सिंग किंवा नर्सिंगच करायची, त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही जॉब करणार नाही, कॉलेज करणार नाही असं तिचं मनात होतं। पण जेव्हा रिझल्ट लागलं तेव्हा मला कळालं की BSc नर्सिंग किंवा नर्सिंग ही लागू शकत नाहीये, कारण तिला टक्के फक्त 57 होते। नर्सिंग आणि BSc नर्सिंगसाठी 80% वर लागतात। तरी पण मी सगळ्या कॉलेजमध्ये फॉर्म भरले, जेव्हा मी SNDT मध्ये फॉर्म भरले तेव्हा ते SNDT मध्ये बोलले की आमची 3 दिवसाची परीक्षा होईल, या परीक्षेत जर पास झाली तर तुमचा नंबर लागेल। जेव्हा BSc नर्सिंगसाठी SNDT मध्ये परीक्षा देण्यासाठी त्या निघाल्या तेव्हा मी फक्त मुलीला सांगितलं की आपला फक्त बापूंवर विश्वास आहे, बापू ज्या ठिकाणी तुला टाकायची असेल त्या ठिकाणी बापू टाकणारच आहे, याच्यात 1% आपल्याला शंका नाहीये। त्यामुळे बापूंची उदी लावून ओ मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः हे मंत्र बोलून परीक्षेसाठी गेलो। परीक्षेसाठी गेले असता मी 3-4 मैत्रिणींचे मार्क जास्त होते, त्यामुळे माझ्या मुलीला बोलले बत्ती तू कशाला आली परीक्षा द्यायला, तुझा नंबर थोडा लागणार आहे कारण आमचे तर मार्क तुझ्यापेक्षा जास्त आहेत। बत्ती बोलले आमचे बापू आहेत, बघूयात। त्याच्यानंतर ते मंत्र तिने चालूच ठेवलं आणि परीक्षा द्यायला 3 दिवस बसली। 3 दिवसाची परीक्षा कशी संपली ते तिलाच कळालं नाहीये। 13 मुलींपैकी फक्त आमच्या कारची 1 जागा होती आणि 13 मुलींनी परीक्षा दिल्या होत्या, 13 मध्ये फर्स्ट आलो। ज्या दिवशी ते रिझल्ट बघायला गेले तेव्हा फक्त बोर्डवर बत्ती पिंपळेचंच नाव होता, हे सर्व बापूने घडून आणलं होतं। त्यामुळे बाकीच्या मैत्रिणी चकित झाल्या की एवढे कमी मार्क आणि हिचा नंबर बोर्डवर पहिला आहे, म्हणजे आमचा नंबर न लागता बत्तीचा लागला। त्या नाराज होऊन गेल्या, आपला बापू आपल्या भक्तासाठी काही आणि कधीही केव्हाही काही करायला तयार असतात अंबज्ञ।